देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाली पण नागरिकांच्या मूलभूत सुविधा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत अजूनही मिळत नाही आहेत सांगली जिल्ह्यातील कर्नाटकच्या शेजारी असणारा जत तालुका आहे गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालं पाण्यापासून हा वंचित तालुका आहे टँकरचा तालुका म्हणून संपूर्ण देशाला माहिती आहे राज्याला माहिती आहे मात्र या तालुक्यातील आज ग्रामस्थांच्यावर वाईट वेळ आलेले आहे सर्वांना शर्मेनं खालीमान घालणारी घटना या तालुक्यामध्ये आता सध्या घडत आहेत आपण आत्ता जतमधील कर्नाटकला जोडणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर आहोत आपण पाहू शकता जतमधले सर्व नागरिक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करत आहेत तर येथील स्थानिक नागरिक हे रक्त घ्या आणि पाणी द्या अशी मागणी करत रक्तदान करत आहेत रस्त्यावर झोपूनच रक्तदान करत आहेत या लोकांच्यावर अशी वेळ का आली सरकारनं यांच्या सं यांच्या बाबतीत काय निर्णय घेतले वेळोवेळी हे आपण जाणून घेऊया ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व आंदोलन सुरू आहे ते तुकाराम महाराज आपल्यासोबत आहेत महाराज मला सांगा काय आज आंदोलन सुरू आहे आणि काय ही वेळ तुमच्यावर वाईट आली माणसाला सर्व गोष्टी संपल्यानंतर तुकार एक मरणाची सरी उत्तम कृती मागे मनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून रक्त घ्या पाणी द्या सातत्यपूर्वक आमच्यावरती निस्तं पाणी देतो पाणी देतो पाणी देतो निसता वर्षाव चालू आहे निसतं आश्वासन मिळतात पण पाणी काय मिळे ना पाणी उशार आणि कोरड घसाला अशी आमची परिस्थिती आहे म्हणून आम्ही आता आमची जिवंत राहण्याची परिस्थिती निर्माण नाही तरी देखील सरकारला दयामय येते का गेंद्राचे काट काट कातडीचं का, सरकार म्हणायची अशी परिस्थिती निर्माण आहे मुंबईला पाय चालत गेलो तेव्हा तशी परिस्थिती त्यांनी सांगितलं की पाणी द्यायला शिल्लक नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आमदार खासदार सगळे मंत्री निवडून आले पण जत तालुक्यामध्ये महिशाजनाचं पाणी तुम्हाला मिळणार ह्याच आशेवर आम्ही आत्तापर्यंत जगलो आहे पण जेव्हा एकोणीसला चालत गेलो तेव्हा कळालं की तालुक्याला पाणी शिल्लक नाही चौसष्टला पाणी शिल्लक नाही त्यानंतर आम्ही आंदोलन आत्तापर्यंत करत आलो मुंबई पायदिंडी काढली संक आठ तलावाचं पाणी एकत्र करून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटलो त्यानंतर त्यांनी उदय सामंत साहेबांना पाठवून देतो म्हणून शब्द दिला त्यावेळेस त्यांनी मान्य केलं ज्या ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या भागामध्ये पाणी देतो सांगितलं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण एक वेळ झालं उदय सामंत साहेब पण तालुक्यामध्ये आले एम आय डी एस तुम्ही सांगितलं ज्यातलं पाण्याची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं ज्या ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं आहे त्या भागामध्ये त्या त्यावेळेस जलसंवाद विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की पाणी सोडा तब्बल साहेब जानेवारी संपला हिवाळा संपला पूर्ण पावसाळा गेला हिवाळा गेला उन्हाळा चालू झाला आहे जून सात जूनला पाऊस समाधानकारक पडतो याची गॅरंटी नाही जनावरं ज्यांची दोन होतीत दोन हजार वीस दोन हजार एकवीसला आणि दोन हजार बावीसला समाधानकारक पाऊस झाला ज्यांच्या दोन जर्शी होत्या त्यांनी चार जर्शी केल्यात ज्यांचं दोन एकर ऊस होतं त्यांनी दहा एकर ऊस केला आहे आणि आज रस्त्यावर पडायची परिस्थिती निर्माण झाली आहे स सातत्यपूर्वक पोशिंदा तोंडापर्यंत घास सगळ्याला निघून जातो आहे एवढी कठीण परिस्थिती आहे म्हणून जिवंत राहण्या मरण्यापेक्षा रक्त तरी घ्या आमची माया करा रक्त घ्या पण पाणी द्या म्हणून अशी भूमिका आज रस्त्यावरती रक्तदान करालेत गेल्या महिन्यात अंकलगीमध्ये पंच्याहत्तर लोकांनी रक्तदान केलं आज शंभरभर लोकं रक्तदान करा उठलेत हे काम ह्या परिस्थिती निर्माणासाठी सध्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला तुमचा शेवटचा अल्टिमेटम काय असणार आहे सातत्यपूर्वक सांगतोय की आता रक्त घ्या पाणी द्या म्हणून सांगितलेलं आहे आता ह्याच्या पुढच्या आंदोलनामध्ये आमचा असेल की जर समजा येणाऱ्या निवडणुकीवरती जी मोठी निवडणूक आहे खासदारकीची निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये जेव्हा निवडणूक असेल त्या निवडणुकीत पूर्ण तालुक्यामधून चौसष्ट गावातून आम्ही ह्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा ठाम निर्णय आणि रक्त घ्या आणि पाणी द्या हे पण आमचं चालू असणार आहे जोरपुर पाणी येणार नाही आणि जर एवढं होऊन पण नाही होत नामत सर तर येणाऱ्या दोन सात जूनला कृष्णामाईवरती पोषण कृष्णामाईमध्ये बसूनच करणार पाणी जवळपास काही मिळत नाही तोरपत्र हा निर्णय आमचा वैतागून गेला हि तर राहून काय उपयोग नाही सातत्यपूर्वक हीच परिस्थिती नशिबाला असेल दहा एकर ऊस लावला दहा एकर ऊस लावल्यानंतर दहा एकर आता ऊस जायला पंधरा हजार रुपये दिले पंधरा हजार ऊस गेल्यानंतर ऊस किती टन झाला तर सहा टन दहा टन कारण उगाच्या अगोदरच तुम्ही मेला होता म्हणजे ऊस दावावा नाव तर राहावं तेव्हा कारखान्याला द्राक्ष बागादारांची बेल्लाची परिस्थिती बघा मनुकाचा रेट किती होता एकशे साठ रुपये म्हणू साहेब जनावरांची पाण्याची काय सोय आहे ठिकाणी आता टँकर सध्या आता हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये साहेब जत तालुक्यामध्ये टँकर किमान नाही काय म्हटलं तरी चाळीस टँकर चालू आहेत आता दोन हजार एकोणीसला एकशे वीस टँकर चालू होते छत्तीस चाराचाऱ्या चालू होत्या त्याच्या अपेक्षा भयावत परिस्थिती यावर्षी निर्माण आहे कारण प्रत्येकाने एक एक दोन दोन लाख रुपये खर्च करून जर्चे गाय घेतल्या त्या खूप बेकार परिस्थिती आहे आणि द्राक्ष बागा जर तर हातून काम झोपल्यात पूर्णपणे वाढल्या त्या शेती लागल्या उध्वच नाही आयुष्यातून उध्स झाल्यात माणसं आयुष्यातून उदं झाल्यात फक्त मरत नाही ते आमची माणसं कारण निर्विड येते आणि घट्ट येते त्यामुळे जगते येते पण ह्याचा अर्थ पण असा नका घेऊ की आम्ही आमचं रक्त तुम्हाला सांग अंत बघू नका आमचं आमची परिस्थिती फार इचित्र आहे नक्कीच आपण पाहू शकता आमचा अंत बघू नका म्हणतात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही पाण्याचा प्रश्न आमचा सोडवला नाही तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे अशी ठाम भूमिका यांनी घेतलेली आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे आता राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या आंदोलनकर्त्यांच्यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं